उस्मानाबाद मध्ये सध्या दोन नावांची चर्चा आहे, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर। यांच्या नावांची चर्चा असण्याचं कारण म्हणजे त्यांचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ। पण या दोन नेत्यांमधील हा वाद काही आत्ताचा नाही, या वादाला तब्बल दोन पिढ्यांचा इतिहास असून एकाच परिवारातील भाऊ असलेले हे भाऊ राजकारणात मात्र एकमेकांचे आमने सामने कसे काय, तर भाऊ असताना देखील यांच्यामधील आडनाव वेगवेगळी कसे काय, या सर्वांसंदर्भात जाणून घेणारा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार, मी श्रुती आणि लेसन मराठी मध्ये आपलं स्वागत। निंबळकच्या भूपालसिंह राजे निंबाळकर यांना 7 मुलं होती, त्यापैकी संताजी आणि बाजीराव हे दोन मुलं उस्मानाबादला स्थायिक झाले आणि त्यापैकी बाजीराव यांना 13 पाटलांनी दत्तक घेतलं होतं। त्यामध्ये दत्तक गेलेल्या बाजीराव पाटलांच्या 7 पुत्रांपैकी एक म्हणजे पद्मसिंह पाटील, तर इकडे संताजी राजे निंबाळकर यांचे पुत्र म्हणजे पवन राजे निंबाळकर, म्हणजे पवन राजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ, तर इकडे ओम राजे निंबाळकर आणि राणा जगजित सिंह हे एकमेकांचे नात्याने चुलत भाऊ लागतात। पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी घेत ढोके येथील शासकीय रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिलं, पण नंतर त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला आणि ते शरद पवारांचे जवळचे बनले। पुढे ते आमदार बनले, मंत्री बनले आणि मंत्रीपदाची जबाबदारी असताना पद्मसिंह पाटलांचा जिल्ह्यातील जनसंपर्क कमी झाला आणि याच काळामध्ये पवन राजे निंबाळकर हे जिल्ह्यातील राजकारण सांभाळत होते। एखाद्याचं लग्न असो किंवा अंत्यविधी, त्या ठिकाणी पवन राजे निंबाळकर हे जिल्ह्यामध्ये पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जात असत। मात्र हा जनसंपर्क पुढे या दोघा भावातील वादाचं कारण ठरला। तेरणा साखर कारखाना त्याचबरोबर DCC बँकेतील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर पद्मसिंह पाटील आणि पवन राजे निंबाळकर यांच्यातील हे वितुष्ट अगदी टोकाला गेलं आणि त्यानंतर हे दोघे भाऊ वेगवेगळे झाले। त्यानंतर एकेकाळी पद्मसिंह पाटलांचे अगदी जवळचे सहकारी असणारे पवन राजे निंबाळकर हे मात्र 2004 निवडणुकीत पद्मसिंह पाटलांच्या विरोधात निवडणुकीला लढण्यासाठी उभे राहिले। पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कडून, तर इकडे पवन राजे निंबाळकर मात्र अपक्ष उभे राहिले। संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे त्यावेळी लक्ष लागलं होतं आणि तब्बल 6 वेळा निवडून आलेल्या पद्मसिंह पाटलांना पवन राजेंनी चांगलीच टक्कर दिली होती। यावेळी पद्मसिंह पाटलांचा अगदी निसटता विजय झाला, मात्र पद्मसिंह पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात होता। त्यानंतर पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसमध्ये गेले, त्यांनी आपलं राजकारण काँग्रेसमधून सुरू ठेवलं। मात्र त्यानंतर अचानक एक बातमी आली आणि तिने उस्मानाबाद जिल्ह्याला हादरवून टाकलं। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची मुंबईतील कळंबोली या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। यावेळी पवनराजे त्यांच्या मोटारीमधून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मोटारीचा पाठलाग केला आणि त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्यांचा ड्रायव्हर समद काझी याची देखील हत्या करण्यात आली। मुंबईतील कळंबोली पोलिसांकडे या खुनाचा तपास होता, मात्र निंबाळकर कुटुंबियांनी CBI हा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आणि यावेळी CBI या प्रकरणात एक लीड मिळाली। त्यावेळी CBI डोंबिवलीमधून एका व्यापाऱ्याला म्हणजेच पारसमल जैन यांना अटक केली आणि या व्यापाऱ्याने त्यावेळी कबुली दिली होती की पद्मसिंह पाटलांनी पवनराजे निंबाळकरांना मारण्याची सुपारी दिली होती। त्यानंतर 2009 CBI पद्मसिंह पाटील यांना अटक केली, तर CBI या आरोपपत्रामध्ये म्हटलं होतं की पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटलांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला होता आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली। तर सध्या पद्मसिंह पाटील हे जामिनावर बाहेर असून न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे। तर पवनराजेंच्या पश्चात त्यांचे मोठे पुत्र ओमराजे निंबाळकर हे त्यांचा राजकीय वारसा चालवत असून सध्या 13 सहकारी साखर कारखाना असो किंवा जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये ओमराजेंनी चांगलीच मुसंडी मारली। तर पुढे काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये जात 2009 ओमराजेंनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजित सिंह यांचा पराभव केला। 2014 निवडणुकीत राणा पाटील यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला, मात्र 2019 पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजित सिंह यांचा पुन्हा एकदा पराभव केला। त्यानंतर राणा जगजित सिंह यांनी तुळजापूर मतदारसंघातून भाजपच्या निवडणूक चिन्हावरून विजय मिळवला। तर सध्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये राणा जगजित सिंह यांना मंत्रिपद मिळू शकतं अशा चर्चा असतात, तर तिकडे ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंशी निष्ठा दाखवून ते मातोश्रीच्या जवळचे बनलेत।
इतक्या वर्षांमध्ये राजकारण प्रचंड बदललंय. ओमराजे निंबाळकर हे काँग्रेस मधून शिवसेनेमध्ये गेले आहेत, तर तिकडे राणा जगजित सिंह हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आहेत. तरी देखील या दोन कुटुंबातील हा वाद अद्याप देखील कमी झालेला नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोन नेते एकमेकांच्या समोर येतात, अधून मधून त्यांचे वादही पाहायला मिळतात आणि आता यामध्ये भर भरून पुढच्या पिढीतील नेते मल्हार हे देखील या वादामध्ये उडी घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे पाटील आणि निंबाळकर घराण्यात सुरू असलेला हा वाद पुढे जाऊन कोठे थांबतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला कळालं का की राणा जगजित सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची आडनावं वेगवेगळी असण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.